हे सरकार आज सांगलाने सुद्धा अग्रलेख लिहिलेला आहे, यमाचा दरबार यांनी स्थापलेला आहे, यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत। हे सरकार या सरकारला खोके सरकार म्हणतात, ते कशामुळे म्हणतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठी यांच्याकडे खोके आहेत। गुजरात मध्ये जाऊन मजा मस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत। असंच सरकार या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे। तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते त्यांनी, माझ्यासारख्या किंबहुना आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता आणि तेव्हा हे घरात बसले होते। त्यांना भेटायला येणाऱ्याची पण अँटीजेन टेस्ट करून दोन दोन तास बसून नंतर भेटत होते। अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही जगाने पाहिले नसतील, आणि म्हणून एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते। मृतांना मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन भागताय का? ज्यांचा जीव जातोय ते जीव काय कोणी परत आणू शकत नाही। यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत। हे सरकार या सरकारला खोके सरकार म्हणतात, ते कशामुळे म्हणतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठी यांच्याकडे खोके आहेत। गुजरातमध्ये जाऊन मजा मस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत। असंच सरकार या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे। 300 ग्रामची खिचडी 100 ग्राम देण्यामध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, आणि आता ते बाहेर येत आहे, ते बाहेर येत आहे। त्यामुळे या प्रकाराला कुठंतरी दडपण्यासाठी किंबहुना त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची चौकशी मागणी केली आहे, चांगली आहे। नक्की याच्यामध्ये जे काही कोविडमध्ये झालेला जो प्रकार आहे आणि त्याची नक्की चौकशी होईल, आणि जी औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली असेल तर त्याची सरकार चौकशी करेल। गेले काही दिवस ठाण्याचं रुग्णालय असेल, कळव्याचं असेल, छत्रपती संभाजीनगरचं रुग्णालय आहे, नागपूरचं आहे, अगदी नांदेडचं आहे, अजूनही काही ठिकाणच्या बातम्या येतातच आहेत, जबाबदार कोण? आणि मी आज जो म्हटलं की मला संताप एवढ्याच गोष्टीचा आलेला आहे, याच गोष्टीचा आलेला आहे, एकतर जबाबदारी कोणी घेत नाहीये। ज्या वेळेला हे संकट महाराष्ट्रावरती आल्यानंतर मुख्यमंत्री कुठे आहेत? मी ज्या सरकारला एक फुल दोन हाफ म्हणतो ते एक फुल दोन हाफ कुठे आहेत? त्यातलं एक फुल आणि एक हाफ तर दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहे कल्पना नाही मला। काय एक फुल दोन हाफ? आता ते एक फुल आणि एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। आमचे मंत्री त्या ठिकाणी दोन दोन मंत्री गेले, सचिव गेले, त्याची चौकशी लावलेली आहे त्या ठिकाणी। मी स्वतः लक्ष घालतोय, उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे।